चिक्कोडी तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या मांजरी तालुका चिक्कोडी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवडणुकीत काँग्रेसच्या गटाचे पांडुरंग दत्तू माने तर उपाध्यक्षपदी सपुरा जाकीरतरा हे विजयी झाले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सदर निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून MS हिदिहोळ यांनी काम पाहिले. अत्यंत चुरशीने झालेल्या मांजरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत 15 सदस्य तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत 12 सदस्य निवड आले होते. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसामान्य गटासाठी खुले असल्याने पंचायतीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते. आज निवडणूक असल्याने गावात एकच चर्चेला उधाण आले होते. आजच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पांडुरंग दत्तू माने तर भारतीय जनता पक्षाकडून ज्ञानेश्वर श्रीपती पाटोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सपुरा जाकीरतरा तर भारतीय जनता पक्षाकडून अनिता अनिल वगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पांडुरंग दत्तू माने यांना 15 मते तर ज्ञानेश्वर श्रीपती पाटोळे यांना 12 मते मिळाले. तर उपाध्यक्ष पदासाठी सपुरा जाकीरतरा यांना 15 मते तर अनिता अनिल वगे यांना 12 मते मिळाली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांच्या आताशबाजी करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पांडुरंग माने म्हणाले, मांजरी गावाचा विकास साधताना सर्वच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कार्य करणार आहे. आमचे नेते माजी खासदार प्रकाश हुक्किरे, आमदार गणेश हुक्किरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना अंतर्गत मांजरी गावात विकास कामे राबवणार असल्याचे सांगितले. सगळ्यांना सपोर्ट दिला म्हणून माझं हे काम सफल झालं आणि सगळ्यांच्या वतीनं मी काय करतो म्हणजे आता गावचं आता जबाबदारी म्हणजे आमच्यावर जर आता पडलीच. मग आता इतकी वर्ष म्हणजे मी पण आता 25 वर्षापासून राजकीयात आहे आणि 10 वर्ष तर पंचायतीत काम केलं आहे. तीच कामं आजपर्यंत चुकून आहे. त्यानंतर एक वेळा BJP पंचायत झाले पण गावात असलेले रस्ते उकरून टाकले त्यांनी पण काय रस्ते केलं नाही त्यांनी. म्हणून मी काय म्हणतो आता आणि 5 वर्ष आम्ही गाव आमचं नंदनवन करणार आहे. म्हणून त्यासाठी आम्हाला देवानं काहीतरी आशीर्वाद म्हणून आम्हाला अध्यक्षपद मिळालं आणि माझे पत्र. उपाध्यक्ष सौ सपुरा तरा म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादामुळे आपणास उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली असून यापुढे गावच्या विकासाला अधिक महत्व देणार असल्याचे सांगितले. यावेळी विजयोत्सव वेळी काँग्रेसचे अनेक समर्थक उपस्थित होते.